मित्र हो, ये जगात बोलणारी माणसं खूप आहेत, पण जे बोलायला उभं राहतात आणि त्यांचा शब्द शब्द ऐकला जातो अशा काही मोजक्याच व्यक्ती या जगात आहेत. आणि अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आहेत. त्यांचा विचार, त्यांचा शब्द हे प्रमाण तर आहेतच, पण एकंदरीतच देशाच्या विकासासाठी ते परिणामकारकही आहे याची प्रचिती त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या वेगवेगळ्या भाषणामध्ये येतेच येते. त्यांचं भाषण म्हणजे केवळ शब्दांचा गोतावळा नसतो, त्यांचं भाषण म्हणजे केवळ शब्दांचा गोतावळा नसतो तर तो असतो अर्थपूर्ण शब्दांचा मेळावा. या शब्दांच्या मेळाव्यात बांधली जाते राष्ट्रभक्ती, आळवला जातो सूर नैतिक मूल्यांचा आणि उभारलं जातं एक राष्ट्र, साधला जातो तो प्रगतीचा प्रवास. त्यांच्या 2002 ते 2007 या राष्ट्रपतीपदांच्या काळात त्यांनी 19 भाषणे राष्ट्राला उद्देशून केली. अर्थात पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरचं भाषण आपण सर्वजण ऐकतोच, पाहतो, पण राष्ट्रपतींनी राष्ट्राला केलेलं संबोधन हे मित्र हो तितकंच महत्त्वाचं आहे बरं का. आणि त्यात जर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखे राष्ट्रपती असतील तर त्यांचं भाषण म्हणजे एक बौद्धिक मेजवानीच असते आणि अगदी सामान्य माणसालासुद्धा त्यांच्या भवितव्याचं आणि भावी आयुष्याचं स्वप्नाचं दारच उघडं ते करून देतात. राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणातून राष्ट्रपती देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेऊन स्वप्नपूर्तीच्या दिशेनं देश कसा वाटचाल करतो आहे, ज्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात ट्रान्सलेटिंग विजन टू मिशन, असाच काहीसा संदेश ते आपल्या भाषेत देत असतात. खरं तर कुठल्याही राष्ट्राच्या दृष्टीनं तसं म्हटलं तरी एक दुर्दैवीच आहे की गेली 75 वर्षे आपण गरिबी, बेकारी, आपली बुरसटलेली शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि अगदी हमखास चालणारा हुकमी हक्का म्हणजे आणि शेवटच्या माणसाचा अश्रू, हे अगदी हमखास चालणारा एक काय बरं का मित्र, म्हणजे शेवटच्या माणसाचा अश्रू यावरतीच आपण गेली 75 वर्षे बोलत आहोत. कधी कधी मी विचार करतो मित्र हो, त्यावेळी मला असं वाटतं की हा शेवटचा माणसाचा अश्रू जो आहे ना, एकतर तो महासागरापेक्षा मोठा असला पाहिजे किंवा ते पुसणाऱ्या राजकारणी माणसांचे हात इतके इवले, इतके छोटे असले पाहिजेत की कुठल्याही चिमणीनं ते आपल्या चोचीत घेऊन भुरकण उडावेत. खरं तर हा मोठा प्रश्न आहे मित्र, पण जाऊ दे, राजकारण काय आपला विषय नाही. तर APJ मात्र आपल्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नेहमीच गरिबी, बेरोजगारी, बेकारी या आपल्या नेहमीच्या क्लासिकल विषयांच्या बरोबरच किंबहुना याच्या पलीकडे जाऊन सौर ऊर्जा किंवा ज्याला आपण सोलार एनर्जी म्हणतो, वायू ऊर्जा किंवा ज्याला आपण विंड एनर्जी म्हणतो, विंड पॉवर म्हणतो, आणि अगदी अणुऊर्जा अशा सर्व गोष्टी आपल्या भाषणामध्ये केल्या आहेत. या विषयाला त्यांनी हात घातला आहे आणि या देशाला मित्र हो खऱ्या अर्थानं एक नवी दिशा देण्याचं काम डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केलं आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या भाषणामध्ये नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतात. अगदी दिवसा सौर ऊर्जा आणि रात्री बायोफ्युअल कसे वापरता येईल याचाही विचार त्यांनी आपल्या भाषणातून निश्चितपणे केलेला आहे मित्र. आज केंद्रीय असतील किंवा राज्य सरकार असतील, हे एकाच ध्येयानं पछाडलेली किंवा पछाडलेली शब्द कदाचित बरोबर वाटणार नाही, प्रेरित झालेली. तर आज केंद्र आणि राज्य सरकारे एकाच ध्येयानं प्रेरित झालेले आपल्याला दिसतात मित्रो, की या देशामध्ये आर्थिक स्थैर्य, सुबत्तता कशी नांदेल. आणि हा विचार अगदी शेवटच्या माणसापर्यंत, हो अगदी शेवटच्या माणसा, कारण त्यांचा अजेंडा ठरलेला आहे अगदी शेवटचा माणूस, गेली 75 वर्षे शेवटचा माणूस आहेच, जाऊ दे, तर शेवटच्या माणसांपर्यंत कसा पोहोचेल. राष्ट्रपतींचं
राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे ह्या सर्व किंवा हा सर्व विचार पोचवण्याचं, याची सर्वांनाच कल्पना आहे. कारण राष्ट्रपतीच्या भाषणापासून कुठलाही देशाचा विचार हा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचतो. राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या अनेक भाषणांबरोबर आउटस्टँडिंग पार्लिमेंटेरियन ऑफ द इयर म्हणून जी भाषणं केली, मग त्याच्यामध्ये 1999 बेस्ट पार्लिमेंटेरियन लालकृष्ण अडवाणी असतील, 2000 अर्जुन सिंग असतील, 2001 जसवंत सिंग असतील, 2002 मनमोहन सिंग असतील, 2003 शरद पवार असतील, किंवा 2005 पी चिदंबरम असतील. या सर्व कार्यक्रमांमध्ये APJ काही विचार मांडले आणि ते विचार खूप मौलिक आहेत. मित्र, लोकशाहीने स्वातंत्र्य या भारतीय संस्कृतीच्या मूळ संकल्पना आहेत. लोकशाही आणि स्वातंत्र्य या भारतीय संस्कृतीच्या मूळ संकल्पना आहेत, किंबहुना भारतीय विचारप्रणालीचा तो एक अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच सभा आणि समिती हे दोन शब्द गावखेड्यामध्ये हे सहजपणे रुजलेले आणि रुळलेले आहेत अगदी अनादिकालापासून. किंबहुना ब्रिटिशांपासून आपल्या स्वातंत्र्याची उर्मी हा एक भारतीय म्हणून आपल्या DNAचाच एक भाग आहे असंही आपल्याला म्हणता येईल. या जगामधल्या सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीचं प्रतीक म्हणून आपण वावरतो. या देशामध्ये अगदी सामान्य माणूस किंवा ज्याला आपण मतदाता म्हणता येईल हा प्रचंड शक्तिशाली राहिला आहे. किंबहुना असंही म्हणता येईल एखाद्या सत्तेची गंगा त्याच्या मतापासून वाहायला सुरू होते. पण कधीकधी मित्र हो, या सत्तेला साचलेल्या पाण्यासारखं माज चढतो. आपलं वरवर भासणारा ईश्वर हे साचलेल्या पाण्यासारखं कालमर्यादित आहे याचा विसर कधीकधी सत्तेला पडतो. उगम संपला किंवा मग तो बदलला तर आपण कोरडे ठंड व्हायला वेळ लागणार नाही हे कुठल्याही सत्तेनं लक्षात ठेवावं, याची जाणीव प्रत्येक सत्तेला झाली पाहिजे. मित्र, मग ती भलेही सार्वभौम सत्ता का असेना. म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना वाटतं वेगवेगळ्या पार्ट्या किंवा दल यामधील मतभेद बाजूला सारून एक डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सची गरज आज खऱ्या अर्थानं आपल्या देशाला आहे, जेणेकरून मतदाताचा मान राखला जाईल किंवा खऱ्या अर्थानं मतदाराचा आदर केला जाईल. मित्र, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळवणे हा एकमेव ध्यास प्रत्येक नागरिकाला होता. आणि म्हणूनच महात्मा गांधी असतील किंवा सुभाषभाऊ असतील यांच्या एका शब्दावरती अख्खा देश जागा व्हायचा, अख्खा देश पेटून उठायचा आणि आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं बलिदानासाठी तयार व्हायचा. आणि म्हणूनच APJ म्हणतात आज देशापुढे अनेक आव्हानं आहेत. आज देशापुढे अनेक आव्हानं आहेत. 260 मिलियन लोक हा आकडा 2005 दरम्यानचा आहे. 260 मिलियन लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत. बेरोजगारीनं या देशाला असं काही ग्रासून टाकलेलं आहे म्हणजे अगदी कंबरडच मोडून टाकलेलं आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून पार्टी पॉलिटिक्सच्या पलीकडे जाऊन एक डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स इथल्या प्रत्येक दलानं करावं, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीनं करावं असं APJ म्हणतात. कुठल्याही राष्ट्रीय पक्षानं मतदारांनी एकदा संधी दिल्यानंतर आपला देश आहे त्या स्थितीपासून प्रगतीची दिशावर नेहमीच नेला पाहिजे. किंबहुना ते त्यांचं कर्तव्यच आहे, तरच खऱ्या अर्थानं तो जनमताचा आदर होईल आणि खऱ्या अर्थानं तीच त्यांची सेवा आहे. APJ कुठल्याही राजकीय पक्षाकडून अभिप्रेत असलेली गोष्ट ही आहे. मित्र, नाहीतर आपण बघतोच
नाहीतर आपण बघतोच मित्र हो, वर्तमान काळातला अंधार झाकण्यासाठी केवळ भूतकाळालाच दोषी धरलं जातं. यामुळं काय साध्य होणार आहे मित्र? यामुळं काहीच साध्य होणार नाही. टी व्हीवरचं फार तर राजकीय मनोरंजन वाढेल, एखाद्या चॅनेलचा TRP सुधारेल, पण गरीब शोषित दलितांच्या चेहऱ्यावरचा स्क्रीन मात्र तसाच ब्लॅक अँड व्हाईट राहील मित्र. मित्र एपीजेना वाटत असावं रंगाची सुख समाधानाची ऐश्वर्याची आणि स्वप्नांची उधळण व्हावे, आणि या गरीब जनतेच्या डोळ्यातील थिजलेलं आकाश रंगीबेरंगी आणि प्रकाशमान व्हावं. त्यांच्या अश्रूचे मोती व्हावेत, त्यांच्या हुंदक्याचं संगीत व्हावं, त्यांच्या इच्छा आकांक्षांनी असा ताल धरावा की भारताच्या लोकशाहीनं त्यावर फेर धरावा, आणि सगळं वातावरण अगदी कसं झिंगाटमय व्हावं. आता तुम्ही गाणं ऐका, मी पुढच्या भागापर्यंत थांबतो, आणि झिंगाटच्या नादात कदाचित बॉस स्टे कनेक्टेड विसराल बरं का? हां, नॉट अलाउड, स्टे कनेक्टेड कधीही विसरायचं नाही. पुढच्या वेळी पुढच्या भागात.